नमस्कार मी प्रीती आणि आजच्या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत आज आपण एका घरात जाणार आहोत आई चिडलेली आहे मुलांच्या चेहऱ्यावर अचानक काय झालं असे हावभाव आहेत आणि वडील त्रयस्थपणे हे बघत आहेत आता आपण जाणार आहोत आधी असं काय घडलं आहे की हे चित्र तयार झालं आहे त्याच्याकडे आई तिच्या रूममधनं बाहेर आली आणि मुलांना ओरडली रागावली का मुलाचं आणि मुलीचं रिमोट कोणाकडे असेल आणि कोणतं चॅनल लावायचं यावरनं भांडण होतं आहे वडील शांतपणे हे सगळं बघत आहे तर मुलं भांडलेली आहेत आई आतून बाहेर आली आहे आणि त्यांना रागवलेली आहे हा प्रसंग आता आपल्या लक्षात आला आहे तर आता ह्याच्या आधी काय झालं आहे ते बघूया सकाळपासून आईचा हात दुखतो आहे थोडा दुखतो आहे पण कामाची गडबड त्यामुळे तिने आपलं काम करण्याला महत्त्व देऊन काम करणं सुरू ठेवलं दुपार झाली हात थोडा जास्त दुखायला लागला पण विश्रांती काही झाली नाही संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ पटकन रात्रीतही मिसळून गेली आणि रात्री मात्र आईचा हात खूप दुखायला लागला सगळं आटोपून तिच्या रूममध्ये आराम करायला म्हणून गेली आणि इकडे बाहेर या दोघं भावंडांचं भांडण सुरू झालं चॅनल कोणतं लावायचं रिमोट माझ्याकडे असेल यावरनं म्हणून आई रूममधनं बाहेर आली आणि मुलांना रागावली ती इतकी रागावली होती की रोज तुम्ही कसं कामं करत नाहीत अभ्यास करत नाहीत इतपासून सगळं सुरू झालं आणि आत्ताच्या प्रसंगापर्यंत सगळं रागवून झालं मुलांना प्रश्न पडला की रोज खरं तर या विषयावर आम्ही भांडतो पण एवढं आई चिडत नाही किंवा काही वेळा दुर्लक्ष करते पण आज असं काय झालं आहे की ती इतकी चिडली त्यामुळे ते दोघंही कन्फ्यूज आहेत आणि वडीलही शांतपणे हे बघत आहे कारण रिमोट वर्णच्या भांडणाचा हा बऱ्याच वेळा घडणारा प्रसंग पण आज अचानक काय झालं की आई इतकी चिडली हे त्यांना समजत नव्हतं आणि तिने जे जे काय मुलांविषयी सांगितलं जे जे काय मुलांनी करायला हवं ते करत नाही हे जे काय सांगितलं ते त्यांना ते त्यांना पटलं म्हणून ते त्याच्याशी सहमतही आहेत त्यामुळे ते त्रयस्थपणे ह्या गोष्टीकडे बघत आहे तर आता आपल्याला पहिल्या चित्राचा संदर्भ लागला आहे की मुलं का कन्फ्युज झाली आई का चिडली बाबा का शांत होते इथेच हा प्रसंग संपत नाहीये बरं का ह्या प्रसंगाचे धागे दोरे दुसऱ्या दिवसातही आपल्याला सापडणार आहे तर बघूया हा दुसरा दिवस उजाडल्यावर काय होतं ते नेहमीप्रमाणे आईचाच सकाळचा दिनक्रम सुरू होतो रात्री जरा औषध लावल्याने हात बरा असतो पण कालच्या गोष्टीची नकारात्मकता आणि चिडचिड थोडीशी अजून कायम असते कालच्या प्रसंगामुळे मुले जरा अंदाज घेत घेतच आईशी बोलतात आणि वडील वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी प्रयत्न करतात पण वातावरण मात्र ताणलेलंच आहे आई मात्र आता एक निर्णय घेतील ती गाडी काढते आणि तिच्या मैत्रिणीकडे निघते तिची लहानपणापासूनची मैत्रिणी तिच्याकडे जाते आता तिच्या घरी काय होतं ते बघूया आई तिथे पोहोचते आणि त्यावेळी तिच्या बोलण्यावरनं वागण्यावरनं आणि बॉडी लँग्वेजवरनं मैत्रिणीला आहे की कुछ तर गडबड आहे मग त्या दोघींचा आवडता आलं टाकलेला चहा दोघी घेतात आणि मग मैत्रीण आईला विचारते काय आहे त्यावर आई घडलेला सगळा प्रसंग सांगते सकाळपासून दुखणारा हात रात्री झालेली चिडचिड सकाळी असलेला तणाव त्यावर मैत्रीण आईला सांगते हे बघ मी तुझी मैत्रीण आहे त्यामुळे आता जरा ना स्पष्टच काही गोष्टी सांगते त्या जरा मैत्रिणीच्या हक्काने ऐक आणि नंतर तुला प्रॉपर सोल्युशन देते तुझ्या या अस्वस्थतेला कमी करण्यासाठी सकाळपासून हात दुखत होता मलम का नाही लावलं स्प्रे का नाही मारला काहीच का केलं नाही वेळ मिळाला नाही हे उत्तर देऊ नकोस दोन मिनटं लागतात ह्या गोष्टीला तुला ते आणून लावणं शक्य नव्हतं तर मुलांना का नाही सांगितलं की मला आणून द्या आणि फक्त लावण्याचं काम तू करायचं ते का नाही केलं कदाचित पुढचा त्रास थांबला असता बरं ते जाऊ दे दुपारी जरा विश्रांती का नाही घेतली तुला स्वतःला औषध लावणं जमलं नाही विश्रांती घेणं जमलं नाही बरं तू घरच्यांना कल्पना दिली का की तुझा हात जरा दुखतोय आणि संध्याकाळी तो, संध्या तो जेव्हा जास्त दुखायला लागला ती गोष्ट तू सगळ्यांना मोकळेपणाने सांगितलीस का की आता माझा खूप हात दुखतोय माझ्याकडनं काम होणार नाही हे बोलली होतीस का नाही बोलले त्यावर मैत्रीण म्हणाली मग तू हे का नाही केलंस जर तुझा हात दुखत होता हे सगळ्यांना कळलं असतं तर कुणीही तुला कामाचा ताण येऊ दिला नसता त्यांच्या काही मागण्या त्यांनी कमी केल्या असत्या तुझ्यावरचा ताण कमी केला असता पण तुला सॅक्रिफाईसची देवी व्हायचं आहे का सगळी कामं मीच करणार आणि सग सगळ्यांचं सगळं करण्यासाठी मी माझ्याकडे दुर्लक्ष करणार मला त्रास झाला तरी चालेल पण मी सगळ्यांचं सगळं करणार पण नंतर होणारा मानसिक त्रास त्याचं काय आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचे जे परिणाम राहतात ते तू आज बघतेच आहेस त्यामुळे तू मोकळेपणाने का नाही सांगितलंस आणि ह्याच नाही बऱ्याच गोष्टी तू स्वतःवर लादून घेतल्यास का तू जेवत नाहीस आधी भूक लागलेली असताना नंतर चिडचिड होते जेवली नाही की हे तुला माहिती आहे तुला खूपदा सांगून झाले पण ते तुला पटत नाही आहे आज एक काम कर घरी गेली की नवऱ्याला आणि मुलांना जाऊन विचार मला भूक लागली आहे तुम्हाला तुमची कामं आहेत ती झाल्यावर तुम्ही जेवणार आहात पण मला भूक लागल्यामुळे मला आता जेवायचं आहे तुमच्या आधी तर मी जेवू का तुझा नवरा असोत किंवा मुलं उत्तर जेवून घेत जा असंच देतील पण तूच तुझा असा विचार करते की मी हे केलंच पाहिजे नंतरच सगळ्यांसोबत जेवलं पाहिजे मूळ हेतू काय आहे की सगळ्यांनी बरोबर गप्पा मारत जेवलं पाहिजे मग तू जेवून घे मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत त्यांना वाढताना त्यांच्याशी गप्पा मार तेव्हा जास्त विचार न करता गोष्टी करायला शिक आणि दुर्लक्ष करणं कमी कर हे तर तुला मैत्रीण म्हणून सांगते पण आता ही तुझी अस्वस्थता दूर करण्यासाठी साध्या सोप्या गोष्टी सांगते एक तर सगळ्यात महत्त्वाचं मनात आहे ना ती शांतपणे सांगायला शिक कुणीतरी आपल्याला आधीच समजून घेईल असं होणार नाही इथे प्रत्येकजण आपल्या जवळचं असलं तरीही आपापल्या विश्वात रमलं आहे प्रत्येकालाच काम आहे नवऱ्याला ऑफिसची मुलांना शाळा कॉलेज नोकरी तशीच तुला तुझेही काम आहे त्यामुळे इतर गोष्टींचं मी म्हणतच नाही आहे पण तुला घरात जी अस्वस्थता वाटते तुला जी अस्वस्थता येते ती मुलांशी आणि नवऱ्याशी बोल घरात कंटाळा येतो मग मी काय करू म्हणजे मला बरं वाटेल हे विचार नवऱ्याला मुलांना विचार त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन असतात असं काहीतरी कर ज्यामुळे तुझ्या मनात होणारी घुसमट थांबेल ही माझीच जबाबदारी हे मीच केलं पाहिजे माझ्याकडनं ते होत नाही आहे मी करू शकत नाही आहे हा गिल्ट ठेवू नको आणि असा अट्टहासही करू नको कारण हे तू सगळं करायला जातेस आणि ते सहन होत नाही आणि एक दिवस असा काहीतरी त्याचा उद्रेक होतो आणि तो जास्त त्रासदायक आहे जर तू शांतपणे मुलांना विचारलं ना की कशामुळे मला अस्वस्थ वाटतं आहे मला नक्की काय होतं आहे मला तेच कळत नाही आहे असं शांतपणे विचारलं तर घरातल्यांकडनं अशी रिॲक्शन येईल हल्ली ना तुझी खूप चिडचिड होती आहे तू छोट्या छोट्या गोष्टीवरनं उगीच काळजी करतेस उगीच चिंता करतेस आणि उगीच चिडतेस मग तुला कळेल आपल्याकडनं नक्की काय होतं आहे मग तुला कारण शोधायचं आहे की हे का होतं आहे मग तुझी अस्वस्थता कमी होईल जेव्हा तू स्वतः विचारून मुलांकडनं किंवा घरच्यांकडनं हे उत्तर येईल ना की तुझी हल्ली खूप चिडचिड होते तर त्याचा तुला राग येणार नाही पण जर तू चिडलेली असताना अचानक ही घरच्यांकडनं रिॲक्शन आली की तू कायमच चिडतेस हल्ली तू फार हल्ली चिडचिड करतेस आमच्यावर तर ती रिॲक्ट त्याचा तुला जास्त त्रास होईल त्यामुळे ह्या गोष्टीचा नीट विचार कर कारणं शोधायला शिक आता हात दुखीचं कारण होतं पण ते निघालं कुठे रिमोटच्या भांडणावरून आणि तिथून तू पोहोचली मुलांच्या अनेक नकारात्मक गोष्टींपर्यंत अर्थात ते बोलल्यामुळे तुला बरं वाटलं त्यांनाही समजलं ही गोष्ट वेगळीच आणि मुख्य म्हणजे त्याचा परिणाम आजच्या दिवसावरही तुझ्या होतोय हे महत्त्वाचं लक्षात घे तो व्हायला नको आहे त्यामुळे आता घरी गेलीस की छान रुटीन आख छोट्या छोट्या गोष्टी पण पूर्ण कर आता तुला काहीतरी करून दाखवायला वेळ मिळाला आहे तू करू शकतेस स्वतःसाठी वेळ काढू शकतेस त्यामुळे जास्त विचार न करता लगेच घरी जाऊन कामाला लाग आणि स्वतःसाठी वेळ काढ आणि मनात असेल ते शांतपणे सगळ्यांशी बोलायला शिक घरी गेल्यावर आईने सगळ्या गोष्टी फॉलो केल्या मैत्रिणीकडे आल्याचा आईला फायदा झाला मग आता घरातलं चित्र कसं असेल ते आपोआपच आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर नक्कीच आलं असेल कारण ते आनंदी असेल हे आपल्या सगळ्यांना नक्की माहिती आहे बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वयानुसार होणारे जे हार्मोनल इम्बॅलन्स असतात त्याचा परिणाम त्यांच्यावर खूप होत असतो पूर्ण वेळ घरात असल्यामुळे त्यांना भेडसावणारे प्रश्न आणि त्याचा होणारा त्रासही खूप असतो नोकरी करून घर सांभाळणाऱ्या स्त्रियांनाही हे प्रश्न असतातच आणि फक्त स्त्रियांच्याच बाबतीत नाही सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं की भावनांचा अचानक उद्रेक होतो निमित्त काहीतरी होतं पण कारण मात्र वेगळं असतं ते आपण शोधायला पाहिजे पण कुणीतरी आपल्याला समजून घेण्यापेक्षा पण आपण आधी स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि आपल्यात बदल घडवले पाहिजे आणि आजचा या व्हिडिओच्या शेवटी आपण एक शेअर ऐकूया आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशी एक वेळ येते की ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की आता मला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यावेळी हा शेअर खूप उपयोगी येईल यूट्यूबवर एक व्हिडिओ बघताना त्या व्हिडिओत ऐकलेला हा शेअर आहे पण खूप काही सांगून जातो उम्र को कह दो रुक जाए ज़रा अभी तो जीना शुरू किया है अभी तो रफ्तार को लगाम दी है दिल में दबी बात होटो पर लाने लगे हम दिल में दबी बात होटो पर लाने लगे हम रुक जा सुन ले ए जिंदगी रुक जा सुन ले ए जिंदगी फसाना अपना सुनाने लगे हम फसाना अपना सुनाने लगे हम धन्यवाद